नमस्कार समेज पोवप्याक मयेमोगाचं वर्बेपरीत येवकार इश्टानो आमचे हे गोय राज्य पहिली संघ प्रदेश आशिल्लो एकोणीसशे एकसश्ट ते एकोणीसशे सत्याऐंशी मेरन आणि एकोणीसशे सत्त्यांयशीं ते आज मेरेन आम्ही घटक राज्य दर्जा मेळिल्लो आसा आमकां गोयंत सरकार सरकारा सरकारावतीन विंगड विंगड आस्थापना आमी कॉर्पोरेशन किंवां महामंडळं म्हणतात अशी गोय सरकारची पहिली संघप्रदेश काळात आणि ताजे नंतर घटक राज्य जातक दा, सुरू केलेली आसात आणि तातुतले असे एक महामंडळ आम्ही आर्थिक उदरगत महामंडळ डी सी इकॉनॉमिक डॅव्हलपमेंट कॉर्पोरेशन असे म्हणतात हे गोंय दमण दिव जे आमचा संघप्रदेश आशिल् बारा मार्च एकोणीशे पंच्याहत्तर ह्या तिथं अस्तित्वात आयल्ले आणि ताजो आता गेल्या पंचेचाळीस वर्षां दोळे दिपकावपी असे ते महामंडळ प्रदर्शन करत असा दर वर्षा ताजे सरकार जो सगळ्यांत वडील भाग भांडवलदार असा आणि सरकारक ते विंगड विंगड वेळाचेर डिविडंड दीत असतात हे समयार कोरोनाच्या समार ज्या आमच्या विशेषकर एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगाराची खूप कमी भासता वेळार दूरदर्शन पणजेचे वतीन आमी उपक्रम तुमचे सामकार घेवन येता आणि आज म्हजे बरोबर दोन असे व्यक्ती आहात जे हे आर्थिक उदरगत महामंडळ जे आमचे गोय सरकार चलय ताजे जाळवणदार असा वेळ नसताना तुमकां त्यांचे वर्क करून दिता म्हजे बरोबर आज आस पहिले आसात पहिली त्यांचे काँग्रेजुलेशन करुया तांणी अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळा आमचे सदानंद बाब तानवडे सर योकार नमस्कार आणि त्याचबरोबर या महामंडळाचे तांकां चवतीस वर्सां अनुभव आह हे महामंडळान काम करून म्हणजे संघप्रदेश हळार काम केले आसा आणि घटक किरण बाब भाईकर जे व्यवस्थापकीय संचालक किंवा मॅनेजिंग डायरेक्टर हे असा हे पद आता तुमक सर हां हं सनन बाब तुम प्रश्न पहिली काँग्रेचुलेशन म्हणतात थँक्यू आणि एकदा की नन्या, नन्या. एक पद भूषल्या बद्दल आणि तुम्ही एक तुमकां एक सुयोग म्हणतात तसो की आज जे महामंडळ खूप फुडे पाविल्लें आसा आणि बाकीच्या महामंडळांनी ताजी देखजिण आदर्श घेवपाची गरज आसा तुमकां आज तुम्ही हे महामंडळ पंचेचाळीस वर्सात जे आढावा घेतात संक्षिप्तान आमच्या पळोवप्यांक सांगत पहिली तुम्ही जे कदेलार बसतात चॅरमॅनच्या आणि तुम्ही सगळं किरण बाब तुमच्याकडे दिसतले लेखाजुखा तुम्हाला किती शेता म्हाका दिसता कारण एक सरकारी कॉर्पोरेशन असून सुद्धा है एक बऱ्यात सिस्टमॅटीक वे हे गेली पंचेचाळीस वर्सां चलत आलेले असा कारण बऱ्याचदा कसे असतं की एखादे सरकारी महामंडळ हे प्रॉफिटात येता हे खूप कमी असा पण गेली वर्सां वर्षा खास करून एकोणीसशे नव्याण्णव नंतर ते टू थाऊजंड वन दोन हजार एका नंतर त्याच्या खऱ्या अर्थान मोठ्या प्रमाणात ती वाढत गरज झाली आमचे त्यावेळेचे मुख्यमंत्री मनोहरभाई पर्रीकर यांच्यानी ते वयर सरपासून बरचसो सरकारचा तेको आसा खऱ्या अर्थान ते बारीक पर्यंत पावपाक लागले जेन्ना चीफ मिनिस्टर रोजगार योजना ही योजना त्यांच्यानी ह्या महामंडळा तर्फे राबवली त्यांना खऱ्या अर्थान ते बारीक लोकांपर्यंत वचपास आता एकोणीसशे पंच्याहत्तरां सुरू झाले तातून सुरुवातीक इनिशियली गोय़ा भितर येवपी जे सगळे कंपनी एखाद्या कोणाक मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करपाक जाय आसत जाल्यार प्रत्येकाक फायनान्स देऊन ते धंदा त्यांचा उभं करून ईडीसीन महत्वाची भुमिका बजालेली आसा एम डी सांगतलेत कारण ते सुरुवाती बसून त्या हातून काम करतात पण हे सगळे करतांना थंचा स्टाफ जो असा हांवें पळला की कॉर्पोरेशन सरकारी असून सुद्धा तरेन काम करपी म्हणजे निस्वार्थी भावनेन खंयचे तरी बऱ्याचशा हातून खूप डिफिकल्ट असता एखाद्या बऱ्याच कडेन एखादं जर लोन सँक्शन सुद्धा जर केलें असत जाल्यार भितरल्यान कितें फायदो जातलो हो जो भितरलो जो कॉन्सेप्ट असा हो खंयचोच एम्प्लॉई आपल्या तकलेन दिना आणि त्यातुतला सगळ्यांत चड जर हे जावपाक जर कारणीभूत जाल्यार पयलीं म्हणजे थंचा स्टाफ बरोबर ज्याने केनात आपले पर्सनल भितरल्यान किती मिळते हे केलं दौरले दो ना दोन हजार एका नंतर ज्या वेळात चीफ मिनिस्टर रोजगार योजना हांगा सुरू झाली त्यावेळे खऱ्या था अर्थान ते बारीक मनशापर्यंत त्यांचा एक कॉन्सेप्ट कारण आम्ही शंभर टक्के सरकारी नोकरी देऊन हंगाल एम्प्लॉयमेंट जो असा अनएम्प्लॉयमेंट भरगे जे असतात त्यांना शंभर टक्के सरकारी नोकरी दिवप शकणार बरोबर आणि त्या वेगळे ऑप्शन जर तयार सेल्फ एम्प्लॉयमेंट आहे आता सेल्फ एम्प्लॉयमेंट जर जातो बँकेकडच्या लोन घेऊन ते शक्य नसतं बरोबर आणि त्याच्यानी ही नवी स्कीम चीनिस्टर रोजगार योजना हाडली आज त्या योजनेच्या हातूंतल्यान साधारण एक अजून पर्यंत दोन हजार एक ते गेले वीस वर्सांनी सात हजार तीनशे पन्नास लोकांनी लाभार्थी असतात हातूंतल्यान सुरवातीत बारीक पैसे घेऊन सुद्धा आज मोठो व्हडलो धंदेकार त्या आसा आणि तातूंतल्यान एक गोष्ट कशी आसा की एक बरी स्कीम ज्या वेळार केली सुरवात तातूंतल्यान एखादो जर म्हणजे त्यातुतल्यानं जे जी लोन जे आहे लोन मेक्झिमम पंचवीस लाख रुपया पर्यंत दिवप मेळटा चीफ मिनिस्टर रोजगार बरोबर तातूतल्यान कसे असतं हे देतगर मेल जो असा एखाद्या चलो मनीस जर करता आसत जाल्यार असतात आठ पर्सेंट रेट ऑफ इंट्रस्ट आनी फिमेल आसत जाल्यार स पर्सेंट रेट ऑफ इंट्रस्ट ताचो एज एज लिमीट जे आसा ते अठरा वर्सां ते पंचेचाळीस वर्सां ह्या भितरल्याच मनशाक आनी एज्युकेशनल कॉलिफिकेशन जे आसा ते आठवी पास आसूं जाय मिनिमम एखादं प्रोफेशनल जर असत इंजिनियर असत आर्किटेक्ट असत लॉयर असत डॉक्टर असत अशा मनशाक साडे पंचवीस लाख पर्यंत ते लोन मॅक्झिमम ट्वेंटी लाख आता त्यातुतल्यान एक हे असं की तातुम सबसिडी सबसिडी होता सबसिडी आता त्याचा जो लिमिट टाइम जो असा सबसिडीचा साधारण एक सोपिल्ला सा। आणि त्यामुळे आम्ही परत एकदा ती सबसिडी परतून मेळची त्या सरकारक बरं प्रयत्न चालू असा ते कारण त्याचा लिमिट कारण त्या प्रत्येक गोष्टीक एक टाइम तो टाईम सोपिलो असा पण तोय आम्ही आमचा प्रयत्न असा हे कर पण एक कशा असा की हातूंतल्यान मेक्झिमम बारीक बारीक धंदेकार स्वतःच्या पांयार उभे राहू शकले म्हणजे स्वावलंबी स्वलंबित राहू शकले प्लस त्यातुतल्या आणि बाकीच्या भुरग्यांक ते जॉब जनरेट करपाक म्हणजे तुम्ही नारायण सदान बाब सोदता की कुशळताय उदरगत जे आमचे प्रधानमंत्री इतले तांचो व्हडलो उपक्रम असा ती कुशळताय उदरगत किंवा स्किल डॅव्हलपमेंट तळातल्या मेरेन पावचो हजे फाटल्यान ईडीसी कार्यरत असा इवन आम्ही आता बिफोर हे लॉकडावन कोरोना ही महामारी इंडियेक येऊच्या म्हाका याद जाता की साडे डिसेंबरच्या दरम्यान आम्ही आमचे जे भुरगे कॉलेजचे हायर सेकंडरीचे जे स्टुडंट असतात लागून सुरवातीक तांकां एक धंद्याच्या संदर्भातली आपुलकी निर्माण जाऊची आत्मविश्वास येवचो म्हणून आम्ही त्या टिचरांक एंटरप्रिनरशिपात लागून आम्ही ट्रेनिंग सेशन घेतले आणि okay, okay. त्यांना नुकते आम्ही सांगितले की तुम्ही आपापल्या आप हा, हायर सेकंडरी हे सुरुवात करा मागील मार्चान कोरोनाचे सगळे सुरू झाले आणि मागीर ते थोडेसे स्टॉप झाले कारण आमका दिसले कारण अचानक एखाद्या गोवाचा तू धंदो कर अशा जायना ना पण त्या फाटल्यान जर त्याला पहिली जर त्याच्या मनाची तयारी केली म्हणजे ताका मानसिकरित्या ताका तयार करचो पडटा तयार करचो पडटा ताका लागून ते करपाक जाय हे आम्ही सुरू केल्ले टर्म लोनाच्या हातूंतल्यान म्हाका दिसता पंच्यात्तर ते आता पर्यंत साडे हजार प्लस लोकांक आम्ही लोन दिल्ले आसा बरेच जाण ते हाचेर आम्ही फाटल्याच विकान आम्ही एका हातून विजीट करपाक गेले की ज्या मनशान ईडीसी कडच्यान इनिशियली देड लाख रुपया लोन घेवन धंदो उभो केल्लो आज त्याने स्वत चार फॅक्टरी उभे केल असतात गोयाभत आणि साधारण एक तीनशे पंच्याहत्तर लोकांक जॉब दिले असतात म्हणजे आदर्श आदर्श आणि लागून आता त्याचे किती जरी लोन घेऊ असं जे तो सी बरोबर येतात ईडी सी तो लोन अशें हा चालू बरें आसा खूप बरें सांगले सदानंद बाब तुम्ही किरण बाब तुम्ही एम डी आणि तुम्ही सामके लागींतल्यान हाजो वावर पळयत आसात म्हणजे तुम्ही फ्रॉम इन्फन्सी टू आता एडल्टहूड म्हणतात बरोबर तुम्ही हे चौतीस वर्षांनी जसे आता अध्यक्षांनी सांगला हा तुमची फ्लॅगशीप योजना म्हणता ती जशी मनोहरबा सुरू केली दोन हजार एक सालात चीफ मिनिस्टर्स रोजगार योजना बरोबर आज मेरनचे त्यांनी सांगला पण हाज्यो जो पण थोड्यो तंत्रिक बाबी असतात ज्यो सुटसुटीत असतच हाय किया आमचो जो तरणाटो गोयकार तरणाटो गोवन ब्रॉर्न आणि गोवन ब्रेडू म्हणतात है हा तरणाटो तुमच्या ऑफिसान ऑफिसांत आणि तुमच्या ऑफिसान त्याला पेपर वर्क पहिली करचो पडतो बरोबर पेपर वर्क जो आता सुटसुटीत जावचो जाऊच ह्या खात योजणं बी तुमचं कशा बरोबर पहिली ही स्कीम पण सुरुवातीला स्टार्ट झाली दोन हजार एक हा त्यावेळा सुरुवाती देड लाख लोनांच स्टार्ट केल्ली कळली जसं आम्हाला रिस्पॉन्स येऊप लागलो आणि जसं तरणाट्याची नीड येऊ त्या प्रमाणे गव्हर्मेंटाच्या अप्रुवलात आम्ही ही स्किम मॉडिफायड करीत गेले आणि आज सरान सांगले त्या प्रमाणे आज आमची मेक्झिमम लिमिट अंडर चीफ मिनिस्टर रोजगार योजना पंचवीस लाख सुद्धा असा आता हातूंत भितर एक एकदां आमचे कितें जाऊ लागले की हे लोन पास आसतना थोडा वेळ लागप कित्याक टास्क फोर्स कमिटी मिटिंगे ते घालची पडले कळ आणि इमिजिएटली मिटींग बिटींग घेवपा मेळना कितें चार पाच तुगेले मेंबर लागून तुम्ही विथ एप्रुवल आमी कित केले बारीक लोन असा दोन लाख म्हणजे लोन झाले असा आम्ही जॉईंट मेनेजींग डायक्टर आम्ही आमचे त्यांना पॉवर दिले ओके। दोन लाख लोन तुझ्या करपाक आनी वेहीकल लोन जाय जाल्यार अप टू स लाख शिवाय आमी आम्ही कित केले गॅरंटर सुद्धा टू दोन लाख आसतना हय आम्ही घरातलंच मनीस म्हणजे लग्न झाले कडे असं बायल बैल लग्न झालं ना आवय किंवा बापू हांचे आणि ताणी फक्त किती घरात त्यांच्या नावार असते हाऊस टॅक्स रिसीट हे दिवस प्रूफ म्हणजे ही स्कीम आम्ही जात तितली सुटसुटीत केली कळले आणि तांकां फास्ट सेंक्शन मेळपासून आमच्या इंटरनल आमी पावर दिले त्यामुळे चडश्यो केजी पेंडींग म्हणून फास्ट क्लियर करतात इवन टास्क फोर्स कमिटीचे मेंबर सुद्धा व्हेरी कॉपरेटीव हें दिलें शॉर्ट नोटीसीत सुद्धा ते मिटींग घेवपाक तयार जातात आणि अशें करून आम्ही पर्यंत पळले जाल्यार सरान सांगलं त्या प्रमाणे जवळ जवळ सात हजार केजीस लाभार्थी लाभार्थी दोन हजार एक साकून आम्ही जवळ जवळ जो त्यांना दोनशे बावीस कोटी सँक्शन केल्या ह्या स्किमी अंडर तातूंतली जवळ जवळ एकशे नव्वद कोटी डिसबर्स केले आणि सगळ्यात तोखणायेची गजाल म्हणल्यार ह्या एकशे नव्वद जवळ जवळ एकशे वीस कोटी गोयकार भुरग्यांनी परत फारीक केले परत तेच किरण बाब की भांडवल तांकां लोन बरोबर तो रिपेमेंट बी दिवस कसं असतं पद्धत रिपेमेंट जनरली व्हेकल लोन झाले आसली पांच ते सात हय ते दवरतात आणि बाकी जनरल बाकी कसली कॅटेगरी असल्या टू टेन इयर्स सुद्धा आम्ही तांकां टायम देतात आणि आणि एक हातूंत भितर एक गजाल सामकी सांगपाची म्हणजे ही स्कीम आम्ही गव्हर्मेंट ऑफ गोवाची स्कीम आम्ही चलयतात डी सी त्या त्याशिवाय नॉर्मल स्किमी आज दोन बी हातूंत भितर सगळ्यांक म्हणजे आसा इंटरेस्ट रेट कळ न्ही हे लोक बँकेकडे कितें ज जाय किती येऊपी तांकां किती दिलां तर तातूत भीत जो पण प्रोजेक्ट कॉस्ट ता असा तातु भीत पन्नास टक्के असा पण ते इंटरेस्ट फ्री बरोबर म्हणजे तुम्ही मुदल घेत तीच फारीक करण्याची व्याज ना हा इंटरेस्ट इंटरेस्ट काय ना म्हणजे नेट इंटरेस्ट पळजी जर ह्या स्किमी अंडर दोन ते तीन पर्सेंट जाता म्हणजे किद्याक पन्नास टक्के पण तो झिरो पर्सेंट देतात चाळीस टक्के मेल असले चाळीस टक्के हा ताका आठ पर्सेंट इंटरेस्ट बैलमनीस असल्या तसे स पर्सेंट इंटरेस्ट तांकां प्रोमोट कर आणि तातूंत भितर बायलमनीस आसल्यार परत पंचेचाळीस टक्के म्हळ्यार तो लोन दिवप जाता कळ्ळें न्ही एस टी एसटी जाल्यार ही पळय पन्नास टक्के इंट्रस्ट फ्री असा ती टू अंशी टक्के प्रोजेक्ट कॉस्ट म्हणजे धा लाख जाल्यार तुगेलो प्रोजेक्ट कॉस्ट आसा ताका आठ लाख झिरो पर्संट पर्सेंट दिता आमी कळ्ळें न्ही इतली बरी स्कीम ही आसा हाजो आमच्या गोंयच्या तरणाट्यांचा भरपूर लाभ घेवपाक जाय खरो पळोवपाक गेलो जाल्यार आज सामको सांगपा म्हणजे खबर असं की एस एस सीक मेट्रिक पळव आज जवळ वीस हजार भरगे फर्ट इयर जातात असतात दिसता बाकीचे कोर्स आयटीआय म्हण किंवा म्हण म्हणून जाण हणी भरगे म्हणजे वर्षात एक हजार भरगे खरे तयार जातात बरोबर आणि तीस हजार लोकांक भुरग्यांक नोकरी दिवप हे शक्य ताका लागून आमच्या तरणाट्यांनी गोंयकार तरणाट्यांनी ह्या स्किमीचो भरपूर फायदो हो जाय आपलो स्वताचो व्यवसाय चालू करत दुसऱ्याकडे वचून नोकरी मागची पेक्षा आपल्यान दुसऱ्या नोकरी दिवस बरोबर बरोबर उपक्रम असा हा हय आमचे एम डी साहेबां आज आमचं भारत सरकारचो उपक्रम जो मोठा उपक्रम आसा की आज सरकाराक सगळ्यांक नोकरी दिवप हें शक्य आनी ताजे उपक्रमा अंडर जॉब सिकर आणि जॉब क्रिएटर म्हणजे प्रधानमंत्री सदा म्हणतात जॉब क्रिएट तुमचे ओन जॉब क्रिएट करा आणि ताजे अंडर तुम्ही धा एक जणांना आणि नोकरेक लाया आणि हातून नाही चॅरमॅन सर इंडस्ट्री इंडस्ट्रीकडल्यान ईडीसी कितलेशे प्रतिसाद कॉपरेशन कसे मिळत कशें कशा आता दोन जसे एम डी एट हे चीफ मिनिस्टर रोजगार योजना जी आसा तातूंतल्यान इट इज इंडिज्युअल बारीकांतलो बारीक जाका दिसता की हा स्वतःच्या पायर उभं राहू त्याने अवलंबी जाय कारण ही बऱ्यात योजना देशा भीत तर अशा तर खूपच योजना म्हणजे एखाद्या जर वीस लाख जर लोन दिले असतं दहा लाख इंटरेस्ट फ्री आणि दहा लाखाचे ट्वेंटी फायव्ह पर्सेंट सबसिडी अशा तर स्किम आणि ना स्वरूप सम बरे असा अठरा ते पंचेचाळीस आणि कोण दिना बँकू ना आणि त्याला लागून ही बरी स्किम असा दुसरी तातुतल्यान कशी की ट्रायबल जे असतात गोवा ट्रायबल जी एम्प्लॉयमेंट जनरेशन स्किम आसा त्यांच्या त्या स्किमी भितर ट्रायबल जे आमचे भाव असतात दोन टक्क्यांचेर तांकां लोन दिले गेले आनी चाळीस टक्के सबसिडी ओके ती, ती, ती फक्त स्किम ही मेळपाक म्हणजे बारा टक्के आम जी आमची जनता हय ती आमची ट्रायबल ट्रायबल सध्या सो त्यातुले जे तरणाटे असतात जांकां स्वतः धंदा उभा करपाक जाय जे अठरा ते पंचेचाळीस वर्षां भितरले जे त्यांच्यानी ही स्कीम घेवपाक जाता जातात तातुन त्यांन्ली टू पर्सेंट रेट ऑफ इंटरेस्ट इथले आणि फॉर्टी पर्सेंट सबसिडी मेळात आणि त्यामुळे त्यांच्या ती घेवपाक जात ही झाली जा एक गोष्ट दुसरे जे इंडस्ट्रीचे सांगता ते तातूंतल्यान वेगवेगळे वेग आसात असतात टर्म लोन म्हणून जसे आसा एम डीन म्हणाले की टर्म लोन त्याच्या भितर सुद्धा आमची आणि एक बरी गोष्ट आसा ती दोन हजार दोन हजार साधारण एक म्हाका दिसता टू थाझंड टून ती स्कीम सुरू केली आणि त्या हातूंतल्यान एक गोष्ट कशी केली असा की एखादो बॅकवर्ड तालुका जे असत कारण गोयचा विकास hmm. हो का आसा। हा। हा। exactly. हो जो असा हो केवळ शहरी पुरतोच जाता आणि त्या बाकीचे जे तालुके आसात एस्पिरेशनल हां जसे प्रधानमंत्री म्हणतात एस्पिरेशनल डिस्ट्री एक्झॅक्टली एस्पिरेशनल तालुक्याचा उपक्रम सांगा तातूंतल्यान पेडणे तालुका असत बिचोली तालुका सत्तरी तालुका त्या साठी दारबांडा तालुका केपे सांगे काणकोण हे जे भायल्यान जे तालुके असतात जे पेरिफ्री असतात ह्या तालुक्या भितर उदरगत जाऊची हे दवरून दोन वेळार ही स्कीम नवी तयार केली तातूंतल्यान टर्म लोन जे असा हे टर्म लोन तांकां मिनिमम तातूंतल्यान कितें केले कि की कि तालुक्यान ह्या तालुक्यातल्या एखाद्यान जर धंदो करपाक जाय आणि त्याने लोन जर घेतले असत जे फाय पर्सेंट रेट ऑफ आर सबसिडी असा एखादो गोयकार आमचो आसा तो जर करता असतात टू पर्संट आणि सबसिडी आणि त्या फॉर्टी सेव्हन्टी फोर पर्सेंट महिला जर पार्टिसिपेट असतात शेअर होल्ड असतात तिचा म्हणजे पार्टनरशिपा भीत भाग असत तिचे भाग भांडवल जर तिका आणि टू पर्सेंट म्हणजे एखादी महिला उद्योग करता असत बॅकवर्ड तालुक्यात आणि गोयकर असे जर असत जर नन पॉइंट फाय पर्सेंट रेट ऑफ इंटरेस्ट कमी म्हणजे वन पॉईंट फाईव्ह नन पर्सेंट इंटरेस्ट कमी सो वन टेन पॉईंट फायफातले जर नन्न डल्ले जे वन पॉईंट फायव्ह पर्सेंट इंटरेस्ट लोन शकता म्हणजे इतले, इतले सोपे पद्धतीने लोन हो, तंका हो तंका। आता जसे चॅरमॅन सरां म्हणलं तुमक विचारू आता जसे चॅरमॅन सरान म्हणले आमचे जे मागाशिल्ले म्हणू आम्ही एस्पिरेशनल असो बरो शब्द हो एस्पिरेशनल जे तालुके जे आमचे गावगिरी जावं पेडण्या जावं आमचे जे

म्हणजे आउटरीच म्हणता आम्ही तक हय म्हणजे हाजे खातीर तुमचे किती प्रयत्न बी चालू आहात हय आम्ही आता ऑफले आम्ही खरे पळयले भीतर आम्ही एक नॉर्थाक एक कॅम्प केल्लो साऊथाक एक म्हणला तातूंत भीतर आम्ही सीएमआर एम वाय स्कीम सरान सांगले तशी ट्रायबलां ती जी टी ई जी पी स्कीम आनी आमची ह्यो जनरल टर्म लोन स्कीम आसा पळय या जनरल टर्म लोन स्किमीत आमची एक टर्म लोन स्कीम म्हणून आसा ताजे नंतर ऑलरेडी जे क्लायंट कडेन आसा असा आमची स्कीम आसा कंपोजीट और, लोन स्कीम म्हणजे जं आम्हाला ऑलरेडी असा आमकां प्रचार करपाची गरज पडणार ताजे नंतर दुसरीकडेन बँकेकडेन बी लोन घेतला तांची बरी चलता तांकांय आमी तुगेले मॉर्गेज लोन स्कीम म्हणून आसा मॉर्गेज मागीर आमची प्रोफेशनल म्हण आसा पळय न्ही तांकां तुगेले म्हणजे दोतोर वकील म्हण तांकां जाल्यार तांचे कितें तांकां तांकां स्वताची ऑफिस घेवन जाल्यार तांकां चलोवपाक तांकां सेवेंटी फायव्ह लॅक्स म्हणल्यार तो लोन आमी दिता ती स्कीम आसा त्या शिवाय आमी पर्सनल लोन स्कीम स्टार्ट श्क केल्ले कडेन आसा आजो प्रचार आम्ही जनरली तुगेले सयमलटेनियस आम्ही कॅम्प घेतासतना सगळे बरोबर म्हणजे इंडिव्हिजल अमके स्किमी लागून असली जनरल सगळी करताले पण आता किती झालं हे कोरोना लागून आम्ही डिजिटल मार्केटिंग चालू केलं आम्ही एक स्पेशल डिजिटल मार्केटिंग तंत्रज्ञानाचा उपयोग केला डिजिटल आणि सोशल मिडिया जे फेसबुक लींक पण ताजा आम्ही यूज करून या स्किमीचा प्रसार करतो ओके म्हणतात तुम्ही आज सांगू शकता की डिजिटल माध्यमातल्या आता तळागाळात पोहोचव येत सर आता जसं आम्ही आता आढावा घेता आता तुमचे ईडीसीचे जे पण प्रमुख कार्यालय आसा ते आमचे पोवप्या खातीर आत्माराम बोरकार रोड पणजी हा स्थित बरोबर म्हणजे आमचे जे तरणाटे असतात खूप तांकां गांवगिऱ्या वाठारांतले तांकां हाजे भायर जर एक तुमची ही योजना जी आसा इतली तुम्ही सक्सेसफूल म्हणजे तुम्ही राबयता चीफ मिनिस्टर्स रोजगार येवजण जर तो अप्लाय करतो जर तुम्हाला पणजेचं काय ताका तुम्ही जिल्ह्या पावड्यावर किंवा तालुक्या पावड्यावर अशी व्यवस्था केली आमच्याकडे आमचे आनी एक कार्यालय आसा कारण मडगाव सावथ गोंयचे जे लोक आसात तांकां पणजे जावचो जा पण आम्ही मडगाव आमचे कार्यालय असा mm. त्या कार्यालयान तंका प्रोसेस करपा हरकत ना म्हणजे मडगाव हे सर कोहे असते कार्यालय मडगाव आमचं ॲड्रेस कुठे असतं कदमबा बस स्टँड आणत नाही लागीस असा कदंबा बस स्टँड बस स्टँड अगडे ओपोजिट हा नियर टू असते आता आमचे ते नवे कलेक्टर बिल्डिंग असा ते आम्ही सरकारकडे मागतात कारण त्यांच्या한테 कशा आता बस स्टँडातलं देवलो म्हणजे लागी पडते लागी पडपा ते आम्ही मागले मागले अजून आमका ना ते जर मणि झाले ते बरे बत्तर देवल्यानंतर पावतलो इतर अदरवाइज कशा आता बऱ्याच जणां पणजे कसे आता पणजे पाटो प्लाझा म्हणून दिसतात बऱ्याच जणांना दिसता की थं ईडिसीचे ऑफिस बिजनेस डिस्ट्रिक्ट ती ती जी असा ती एरिया ईडीसीनच डप करून थंय वेगवेगळे हां ऑफिसीस वगैरे दिवन थंय सुद्धा एक एम्प्लॉयमेंट जनरेट करपाचे काम सुद्धा हे ईडीसी मार्फतच झाले ईडीसीन डेव्हलप करून लिजार ते सगळे प्लॉट दिल्ले असतात बरोबर आणि ताका लागून मोठ्या प्रमाणात एम्प्लॉय बारीक एम्प्लॉयमेंट सारीकमेंट ना पुढे एक पाऊल मारला डेफिनेटली जसे चॅरमॅन सरांनी सांगला किरण बाब तुम्हाला विचारू सोदता की आता जसे त्यांनी सांगला की आमचो बिझनेस डिस्ट्रीक्ट कसो जसं मुंबई नरिमन पॉइंट हा तसं आमचा गोयचं नरिमन पॉईंट पाटो पाठव आणि हा खूप आम्ही श्रेय ईडीसी दितात या किटा म्हणजे भायर तुम्ही असे नाविन्यपूर्ण असे उपक्रम जे डेव्हलप करण्यासारखे जे तुमचे सध्या तुमच्या पाईपलायनीत असा और तुम्ही आता घेऊ आता आमच्या पोप सांगा हॉय आम्ही नाईन्टीन दोन हजार उट, दोन हजार अठरा आम्ही इग्नाईट इग्नॅट म्हणून इन्क्युबेशन सेंटर आमच्या ईडीसी हाऊझा भीत चौथी मधल्या चालू केला हातू भीत हे नवे स्टार्टअप येतात जाता पळय तां आम्ही सगळी प्लग इन फेसिलिटी दितात इंटरनेट कळली त्या शिवाय स्टार्टअप शिवाय को वर्किंग सुद्धा म्हणजे को वर्किंग म्हणजे जे ऑलरेडी तुले स्टार्टअप ताणी करून ते फुडी पावले आहे इस्टाब्लिश आणि जाग्याची झाले गरज असा 100 हंड्रेड सिटर थंडी अरेंजमेंट केले कडे असा ओके इग नाईट तसेच आम्ही ज्यांना जी एस टी हे झाले पण नवीच इंट्रोड्यूस झाले वेळार आम्ही स्पेशली ईडीसीन जवळ जवळ गोंयच्या सशी भुरग्यांक जी एस टी ट्रेनींग दिले तसेच आम्ही गेले त्या वर्साक विथ द हेल्प ऑफ तुले गोवा बोर्ड ऑफ सेकेंडरी हायर सेकेंडरी एज्युकेशन हांचे मार्फत आम्ही हायर सेकेंडरी ट्रेनींग दिवन ट्रेनिंग पळय ह डिफरंट स्किमी तांचे त्यांच्याबद्दल माहिती दिली सो देट तांचे कडच्यान तांचे पळय ते तांचे अंडर शिकतात त्या तांकां कळचे जावची ह्यो फेसिलिटी अवेलेबल असा म्हणून कळची हेतून आमी आम्ही ते सुद्धा केले हय आता जसे म्हणलें म्हले डी सायबान इग्नाट म्हणलो ताणे उपक्रम आणि आता स्टार्टअप तुमक खबर असं की आमच्या आता अभियांत्रिकी महावद्यालय जं म्हणजे गोयंत आमचे पाच अभियांत्रिकी महाविद्यालयं आज नंतर आमची पाच स नंतर आमचं बारा आयटीआय असा ओके हे सगळे जर आडाव जर आम्ही घेत नाही चॅरमॅन सर तुमका तुमका असे दिसना की स्टार्टअप म्हणतो तो उपक्रम जो केंद्र सरकारच्या पावड्यावर इतकं बेस बरे पद्धतीन राबयिल्लो गेलो होता आणि तातूंत तातूंत हँड होल्डिंग म्हणजे ताका पयलीं ल्हान भुरगो आसतना ताका हात दिवन फुडें वयर काडचो पडटा तशें हँड होल्डिंग करतना ई कसो एक चॅलेंज कशी ई डी सी तुमी म्हणून जाता की नवीन एखादो जेन्ना इंजिनियर जाता आसता ताका स्वताचो वेवसाय करपाक जाय जाल्यार इमिजिएटली ताका कोणें तरी फुडें धुकलपाक मदत करपाक जाय आनी ताका लागून जशें आमी इग्नायटाचें तांच्यांनी सांगलें ह्या इग्नॅडच्या हातूंतल्यान आमी तांकां पूर्णपणे जितली मदत लागता ती मदत देतात तांकां थंय बसपाची व्यवस्था कमीत कमी रेटान दोन हजार दोनशे बसून बसू शकता आणि आपलो एखादो स्टार्टअप जो असा तो हुँ। हुँ। करपाक लागून प्रयत्न करपाक करता आणि त्या लागणारे जे मदत जाय ती सगळी मदत सी तांकां दिता तशें त्यांच्या म्हणलें की को वर्किंग स्पेस आणि लागून हे जे नवीन हा आम्ही सी गोवा इंजिनियरी एग्रीमेंट केल्लो टायप जो एमओ आय सायन केलं सायन केल्लो आसा कारण डेक कोणाक जर असत ते आमकां ते भुरगे रिफर करपाक शकता शकता जसं त्यांच्यानी को वर्किंग स्पेस सांगले म्हणजे एखाद्याक एक की म्हजें सेटअप आसा पण डायरेक्ट एखादं ऑफिस म्हाका भंय दिसता त्यामुळे इनिशियली एखाद्या त्या को वर्किंग स्पेसान बसून म्हणजे ऑफिस हांव चलोवंक शकता एखाद्या पणजेन जर हांव ऑफिस घेवन करतो जाल्यार म्हाका एक खर्च चढ आसता पण हांगा एक साड़े चार पाच हजार रुपया भीत हा सेटअप थं करता अशी व्यवस्था करून दिली नाही किरण बाब आतां आता एट टू वॉट चॅरमॅन सर म्हणलें त्या प्रमाणे प्रधानमंत्र्याच्या स्थरार आम्ही टी पळयतात दूरदर्शनाचे हेच माध्यमांतल्यान माध्यमातल्या राष्ट्रीय हजेर हॅकातॉन म्हणून केले वता म्हणजे कसे स्टार्टअप जे असतात ते भुरगे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे भुरगे हे आपले विंगड विंगड क्षेत्र म्हणजे आमचे शेती क्षेत्र कसे आमची प्रोडक्टिव्हिटी वाढव ही इंजिनियरिंगच्या कॉलेजच्या भूग्यांना प्रधानमंत्री त्यांच्याकडे डायरेक्ट संपर्क छत्तीस छत्तीस तास हे एकथून चलता आणि अजून मेरेन म्हणजे मेमरीन तरी येणार की आमची एक गोची इंजिनियरिंग कॉलेज हातून पवली अशी हातून ईडीसी खूप स्कोप असा एक तुम्ही खातीर किती पावल बी मारिल्ले असा की आमची एक तरी कॉलेज थोडे तरी भुरगे किया प्रोजेक्ट असो असा की आमचे भुरगे दुसरे महाविद्यालयांनी वचून इंजिनिअरिंगच्या त्या भगे हंगाय असो प्रोजेक्ट असतो एक हजेर तुम्ही सांगू शकता आमी जनरली गोवा इंजिनियरी कॉलेजी सरां सांगा आणि ऑलरेडी त्यांच्याकडे एम ओयू एक्झिक्यूट केला आम्ही तांना प्रोत्साहन दितात असली करता आणि त्या एमओयू आम्ही मेन्शन केला की के त्यांचा खंच भुरगो झाल्यात इंट्रेस्ट असा जे तांत्रा भीत जाय जे ताजी परिस्थिती फायनाशियल पोझिशन जे एखादी हे असा इवन ते दोन हजार सरांफ करत भीत प्रोव्हिजन असा ते रिलॅक्स करू शकता आम्ही ते रिलेक्स करू शकता तुम्ही म्हणजे तसे आम्ही कन्सर्न पण हे असा त्यांचेकडे टायअप करून आम्ही ते सुद्धा करण्यासाठी स्पेशली ते इनक्युबेटर एक स्पेशल पर्सन एपॉईंट केला म्हणजे जे तातू भीत एक्सपिरियन्स असा असं आमचे सपोर्टिंग एम्प्लॉईज आसा पळय न्ही तांकां तातूंत भितर हे नवे कन्सेप्ट आसले ताका लागून आमी स्पेशल मनीस हाडलो आनी तो ज्या परेन आमकां एडवायज दिता आनी करता त्या प्रमाणे ताका आमी पुराय सपोर्ट दिता आमचे चेरमेन सर सुद्दां ताणें जाल्यार कितें आमचे कडेन प्रोजेक्ट घेवन आयले डेफिनेटली आमी ते करतात आनी हे असले हॅकाथॉन बी करपाचे सुद्दां आमचे मनान आसा न्ही हांव कित्याक म्हणलें चेरमेन सर कित्याक की आमचे गोंयांत विंगड विंगड जे पळय मुद्दे जे आसा आनी तातूंतल्यान आमची येणावळ वाडटली आणि हा खातीर स्टार्टअप हे आज काळाची गरज असा हे आमचे केंद्र सरकारचे पावण्यार हे आमचे केंद्र सरकारान हे हातून बरो मोठं पावल मारिल्ले असा आणि हातून आमची ईडी सीन खूप फुडे वतली असे आमचे अपेक्षा असा आणि होपफूल असा आता वता वता फुडें तुमचे उपक्रम म्हणजे तुमच्या एनविलान तुमचे आता बीओडी आसतली बोर्ड ऑफ डायरेक्टर की तुम्ही टास्क फोर्स आसतलो नवे असे उपक्रम जातून चड लोकां मेरेन तुम्ही पावूंक शकता आणि असे एक महामंडळ ते तुम्ही म्हणले भारतात एकूच कडे गोयान असा हे आनी फुडे पावलं यशस्वी मारपा खातीर तुमचे असे गोय भरात किंवा विंगड विंगड जाग्यांनी असे प्रोजेक्ट खंयचे कितें येवपाचे आम्ही एक ठरयल्ले हो आसा कारण सुरवात केल्ली आसा ताची कारण जशें तुमी नरीमन पॉयंट वगैरे उपमा दिली आमकां पाटो प्लाजो ताच्या तरेचे एक फेज टू करपाचे आमचो पाट्यारूच पण मागीर फुडें ज्या वेळार मेर्सी बायपास जो आसा त्या करपाक आमी ऑलमोस्ट प्रोसेस सुरू केल्लो थंय थंस एक मेक्झिमम जसे हांगा पाटो डेव्हलप केला तशा तर प्लॉट डेव्हलप करून बरे व्हडले कंपनीज कॉर्पोरेट ऑफिसीस वेळ हॉटेल्स आसत अशा तरेच्या बारीक बारीक स्मॉल स्मॉल ऑफिसीस असत ह्यांना लागून अशें असेल तातूंतल्यान कशें आता की बऱ्याचदा इनडायरेक्टली एम्प्लॉयमेंट जनरेट जातं बरोबर आता तुम्ही जर पाटो प्लाझा जर पाटो जर पळले पॉोर बारीक सारीक सा ऑफिसांवर दोन हजार तरी लोक असतात लो आज एम्प्लॉयड एम्प्लॉइड असतात आणि डेव्हलप करप हे ठरलेले असा एक दुसरें एक्झिस्टिंग पार्टो जो असा आमचे कडेन फाटल्यान जे एक क्रीक असा हा ह्याचं उरे खाडी 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 आणि आज ते सारखे डटी आमची ओपन आमची आम्ही एक विचार आमचा असा थंय की एक बऱ्या तरेचे एक फूट प्लाझा असो फूड कोर्ट कोर्ट फूड जसो गोय भरले सगळे आम्ही तशी एक विंगड विंगड विट व्यंजन उपलब्ध असं रिक्षण अशा तो सेटअप करप असे आमच्या हातून असा त्यामुळे ते दोन्ही प्रोसेस जे असे सरकारी दिल्ले दिले कारण त्याचे परमिशन वगैरे सब्जेक्ट टू ऑल परमिशन करून पणजीन एक सांवेळारे एखाद्या टुरिस्ट तांग येऊन सुद्धा थंडी बसपास बरे पडतं आणि साडे एक साडे स सात जातग मागी पट्यात तसे काय असं ऍक्टिव्हिटीज आणि त्या करत असे आमचं एक प्लॅन असा ऑलमोस्ट फाटल्या बोर्ड मिटिंगे ते अप्रूव करून सरकारकडे दाढिले असतो त्या संदर्भात बरं किरण बाब हं तुम्ही एज एम डी ही एक पण लिंकेज अस एकडेमिया hmm, hmm, hmm. इंडस्ट्री इंटरफेस म्हणतात म्हणजे शिक्षण जे कोण शिकता अध्यापक किंवा प्राध्यापक आणि जे इंडस्ट्री आणि तुम्ही एक मधी एक ब्रिज कसो दोघू जणांना जोडून हाडपास हातून तुमचं चौतीस वर्षांचा अनुभव तुम्ही कित सांगता पळोवपाक गेल्यार म्हाका दिसता आज आमचे पळय हातूंतल्यान ग्रेज्युएट जावन भुरगीं पळय भायर सरतात तांधा पळयले भितर बुक ज्ञान असा असं दिसतं बुकेश नॉलेज लागून तांकां प्रॅक्टीकल नॉलेज हे मेळप हे खूप आसा आनी आणि हातूंत आमी आम्ही तुगेलें तुमले डी पी ट्रेनींग जनरली आम्ही कितें करता hmm. ते पळय आता हे ग्रेज्युएट झाले किंवा hmm. कमी शिकले सुद्धा लोक आमचे कडेन चीफ मिनिस्टर रोजगार योजना स्किमी लागून hmm. पळय येतात आणि तांकां लोन सुद्धा पास करतात पण तरे भाषे जाय एक इंडस्ट्री स्टार्ट करत कसली प्रॉब्लेम ते फेस करू शकतात हका ईडीपी ट्रेनिंग म्हणून दोनतात ईडीपी आमचे एन्टरप्रिन्युर डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे एकदा तो स्टार्ट केला एंटरप्रिनर एन्ट्रप्र हा सो करताना एखादी एक एक भरगा टेक्निकल नॉलेज बरी असता पण मार्केटिंग नॉलेज तिथली आसना पाली प्रॉब्लेम ताका किती येऊ शकता आणि तातून थोड्या फायनान्शियल नॉलेज तितले कळले नी एक एकदा भुरगो येत तो कितें करता ताका जाल्यार येता आसतना तो आमचे कडेन विचारता आपल्याक पंचवीस लाख म्हळ्यार मेळटा जाल्यार आपल्याक फूल कित्याक लोन दिना तो घालूंक सोदता खरो जनरल स्टोर कळ्ळें न्ही सो ताका वायबिलिटी म्हळ्यार कितें तुमी स्टार्ट करता आसतना कितले तुका जनरल स्टोराक खरो रिक्वायरमेंट कितलो लागता तूं पंचवीस लाख मेळटा म्हणून पंचवीस लाख घेवन फाल्यां तूं डेट ट्रेप्टा म्हणून जायना कळ्ळें न्ही तुका हे आम्ही आमी आम्ही ट्रेनींग ट्रेनिंग ताका लागून हो स्पेशल प्रोग्राम आम्ही ताका लागून हातूंतले स्पेशलिस्ट कोण असा तांकां त्या तांक वेळार ट्रेन करतात ती माहिती दितात बिझनेस hmm. चालू करप कशें hmm. फायनान्शियल वायबिलिटी म्हळ्यार कशें तातूंतल्यान तुम्ही बिझनेस दवरून पयशे फारीक करू जे हे सगळी दितात पण मला दिसतं भी हातू भीत हाणी इम्प्रुवमेंट डेफिनेटली देर इज अ पॉटेन्शियल आणि ते करत ट्राय करतात बरोबर म्हणजे तुम्ही आमचे पोवप्याने ह्याची नोंद घेऊची मुजरत की जसे आमचे किरण बाबान म्हणलं एकडेमीम म्हणजे शिक्षण क्षेत्रात किया शिक्षण क्षेत्रातल्या भरगो जसं भारत येतात तसं ताणी म्हणला टी ऑन द जॉब ट्रेनिंग जे वोकेशनल बरं उपक्रम असा व बुकीश नॉलेज ही काही उपयोग ना कारण ऑन द जॉब विंगड विंगड वेगळे त्रासदायक सिच्युएशन येऊ येता हा खातीर तुमी आसा। uh, सर, तुम्ही प्रयत्नशील आर तुमक विचारू हांव तुमी आतां आर्थीक उदरगत महामंडळ जे आमचे सरकारचे एक प्रॉफिट मेकींग वेंचर खूब बरें दिसता की सरकारचें हें महामंडळ इतलें घटमूट आसा आनी बरो बेस बरो पद्दतीन वावर तो चालू आसा तुमकां बाकीची सरकारची आस्थापनां आसा किंवां बाकीची विंगड विंगड खातीं आसा हाजे कडल्यान कसो कितें प्रतिसाद मेळटा तुमी हें वावर फुडें व्हरतना एक जाता की ई डी जे काम आसा हे तसे दुसऱ्या ह्याच्यावर तसे अवलंबून इज अ थोडें कदाचित थोडे जाल्यार आय डी सी बरोबर असत पण तसे बाकी तशें आमी डिपेंड असे आसना एक म्हाका सांगपाक दिसता की गोंयच्या भुरग्यांनी सरकाराच्यो ज्यो स्किम्स आज सदोदित केवळ सरकारी नोकरी हे एकच तकले दवरता हे जो ज्यो स्किम्स हे घेऊन जर साधारण आपला धंदा उभं करय जर प्रयत्न जर केला असत जाल्यार म्हाका दिसता बरेचशे तातूंतल्यान तो स्वताय व्हडलो जावं शकता त्रास आसा एखादो सरकारी नोकरी मेळप म्हण मेहनत आनी ती जर मेहनत केली जाल्यार म्हाका दिसता तो स्वताय एम्प्लॉयमेंट एम्प्लॉय जावं शकता आनी इतरांक सुद्दां तो एम्प्लॉयमेंट जनरेट करपाक शकता ताका लागून म्हाका दिसता की तुमच्या सगळ्या भुरग्यांनी ह्या सरकाराच्यो ज्यो स्किमी आसा हांचो अशा तरेन लाभ घेवचो जेणे करून एक कसलेच म्हणजे मार्गदर्शन तेंका तेंका hmm. तेंका एखादे मार्गदर्शन त्यांना असत जाल्यार पूर्णपणे ईडीसी तांकां दिवपाचो प्रयत्न करता इवन त्यांखाद्या बऱ्याचदा कशें आसता तांकां ताचो रिपोर्ट तयार करपाक अडचण असता तो रिपोर्ट सुद्धा तयार काम मदत करत करिटे खूप बरें सांगलें सर तुम्ही आता कडेन वेळ थोडा आशिल्ल्यान किरण बाब आता किती असतात लोन विंगड विंगड घेता आमचे केन्ना तांकां प्रॉब्लेम येता रिपेमेंट हा किंवा एक ताजे मरण झाले डेथ झाले कारण वर्ष किती तो रिपे करत कशे ई डी सी सांभाळून घेतात किती आम्ही आमचे पळले भीत आम्ही लोन देतगेच आमचे काम सोपले असे म्हणतात आमच्या प्रत्येक एरिया म्हणजे तालुका आम्ही एरिया ऑफिसर एपॉईंट केलेकडे असतात आणि जे ते काम करतात म्हणजे लोन देतगर आम्ही थं वचून पैसे जे घेतल्यात ताजो सारको उपयोग केला ना ते सुद्धा पळतात वचुक आणि एक एक वेळा तुम्ही म्हणले तसे एक एकदा प्रोजेक्ट फेल जाऊ बिकॉज ऑफ त्या रिजन कळ त्यावेळा कन्सिडर करतात फॉर एक्झाम्पल आता कोविडा लागून बरं कोविडा लागून आम्ही किती केले हे स आर जसं आयन सांगलें की सगळ्यांना मॉरिटोरियम जाय म्हणून स्पेशली आम्ही लोकांक तांकां हे धाडलें ऑप्शन दिले कोणा कोणाप प्रॉब्लेम असा स सो टाइम दिले आणि स मिनिस्टर रोजगार योजना हातून त्यांना खरे जनरली प्रॉब्लेम असले त्या लोकांना सगळ्यांनी आम्ही टाइम दिलो वाढवून टाईम दिलो म्हणजे त्या पिरियडा पण जो त्यांचा आय पे करून तिथलं फुडी दुखलो म्हणजे त्या त्यावेळेला बिझनेस नसले त्यांचे जनिन प्रॉब्लेम अंडरस्टँड करून हे रिकवरी ऑफिसर म्हणल्या पळे रिकवरी आणि फॉलोअप म्हणता ओन्ली रिकवारी पैसे तांना फॉलो फॉलोअप करतो ते वचून अशी प्रॉब्लेम असल्या त्या कडेन असून ते, ते आमच्या हायर ऑथॉरिटीकडे पुट अप करतात आणि जी शक्य मदत तांकां जाता टायम दिवप आणि हे डेफिनेटली त्या भितर करतात न्ही तशेंच आम्ही जनरल टर्म लोन आसा पळय न्ही ती बी तुगेली आरबीआयन फायनान्स मिनिस्टर लेवलाक तांकां अप टू ट्वेंटी नाईंथ फेब्रुवारी म्हणल्या पळय जे तांचे आवटस्टेंडींग असा बरोबर ताजे वीस टक्के म्हळ्यार लोन दिवपाची एक स्कीम केली आम्ही तशी पॅरलल स्कीम केली हांगा हॉई विथ द एप्रुवल ऑफ आमचे बोर्ड क्रेडीट सपोर्ट स्कीम म्हणून बरोबर आणि त्या जांदी प्रोब्लेम जाता तांकां कितें आसा त्यांचे एम्प्लॉईज असतात तांकां पगार दिवचो प्रॉब्लेम जाताले थोड्याले थोड्याले क्रेडिटरचे प्रॉब्लेम आसले तांकां अप टू वीस टक्के लोन सुद्धा दिला आमी तांकां आम्ही कंसीडर करून हे कोविडाचे आमचे आणि जाले पहिली प्रॉब्लेम झाले वन टायम सेटलमेंट स्कीम असा जनीन कोण डिफॉल्ट ताजे नंतर रिस्ट्रक्चरिंग रिशेड्युलमेंट स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर पण केले भितर असा आणि जेनीन बरोबर जाका जेनीन डिफिकल्टी असा आमी डेफिनेट कन्सिडर करतात हॅल्प करतात okay. uh, खूप बरे सांगले किरण आनी आणि पळोवप्यांनी नोट घेवची स्पेशली आमचे जे तरणाटे असा okay. की आर्थिक उदरगत महामंडळ हे खातीर आसा आतां आमचे आमच्याकडे थोडोच वेळ उरल्यान हा चॅरमॅन सरांत की तुमचे मोलादीक उतरां ही म्हत्वाची असतं तांकां मार्गदर्शन पर तुमकां एक टेक होम मेसेज कशी हे कार्यावळीची तुम्ही त्यांना किती सांगू शकता हांवें म्हणलें न्ही की म्हाका दिसता की हा सगळ्या आमचे जे यूथ असतात सांगपाक सोदतां कारण बऱ्याचदा कशें आसता बऱ्याच जाणांक त्या हातो स्किमिच्या संदर्भात माहिती असुरवातीक आमचो प्रयत्न की मोठ्या सगळ्या मो हातून तालुक्या भितर मेळावे करप तशें आम्ही सुरवातूय केली बिचोली केल्ली केले बिचोली तालुका केला त्या सायडीक आम्ही सांगे तालुक्या भितर सुरवात केली कोविडामुळे ती करपाक शकले ना पण जसे आम्ही डिजिटल मार्केटिंग सुरू केले असा त्यान हा सगळ्या तरणाऱ्यां सांगपाक सोदता की हे जो चीफ मिनिस्टर रोजगार योजना असत सरकाराचो टर्म लोन असत या तांच्यानी फायदो घेवचो आणि स्वतःचे बॉस हे स्वतःच जोचे असे हा त्यांना सगळ्यांना सांगा जेणे करून जी किती मदत असा ती पूर्णपणे मदत काम सी सदोदित करता कारण सरकारचे स्वतःची कंपनी ही असा कॉर्पोरेशन असा जे कॉर्पोरेशन आज बऱ्यात चलता आणि त्याच्यानी जर हातूतल्या आपण स्वतः क्रिएट केले जॉब त्याला सरकारक एक बऱ्या बऱ्यात मदत जातली हा त्यांना परत एकदा रिक्वेस्ट करता आणि तुम्ही लोकांपर्यंत पॉपून आत त्यामुळे तुमक धन्यवाद देव देतात निमाणे टेक होम मेसेज जशी चॅरमॅन सरांनी सांगल्या बिकम युअर ओन बॉस तुम्ही कोणाचेच मास्टर जाऊचे ना तुम्ही स्वतःचेच मास्टर जातले ही हो जो पण संदेश जो असा जो चेॅरमॅन ऑफ द डी सी दिता तरणाट्यांक तुमी ताजो फायदो घेतले आणि ई डी सी आमची आणि फुडें अशीच प्रगत करत रावतली आणि तुमकां चेॅरमॅन सर आणि तुम्ही मॅनेजींग डायरेक्टर तुमकां आम्ही बेसबरे यश आंडिता तुम्ही नवे नवे उपक्रम घेवचे आणि आमचे सरकारी महामंडळ हें बागमांडवल घालले हे असेच तुमकां आमकां आमी तुमकां आम्ही दितात बेस्ट विशीस म्हणतात त्याचे तुम्ही वेळातल्या वेळ काढून आयल्लेबद्दल पणजी दूरदर्शनच्या वतीन आम्ही तुमचे आभारी तुमचे आम्ही उपकार आठयता नमस्कार नमस्कार, नमस्कार।